मदत इंडियन टीव्ही न्यूज इंडियन टीव्ही न्यूजच्या बुलेटिन मध्ये आपले स्वागत आहे. चला तर नजर टाकूयाच्या काही विशेष घडामोडींवर. आमदार रवींद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता पार्टी प्रभाग क्रमांक 47 येथे प्रथमच आपल्या चोळेगाव प्रभागात माजी नगरसेविका प्रमिळा श्रीकर चौधरी, माजी नगरसेवक श्रीकर चौधरी यांच्या अथक प्रयत्नाने मोफत लसीकरण शिबिराचे आयोजन शुक्रवार दिनांक 27 रोजी महिला समिती इंग्रजी शाळेमध्ये आयोजित करण्यात आले होते. या शिबिरात नागरिकांना पहिला डोस व दुसरा डोस उपलब्ध असणार आहे. तसेच अजून नागरिकांसाठी मोफत शिबिर कसे उपलब्ध होईल याचा पुरवठा करणार आहे. चोळेगावात अजून बहुतेक नागरिकांना लसीकरण मिळाले नसल्याने त्यांची गैरसोय होत आहे. प्रमिळा चौधरी व श्रीकर चौधरी आपल्याकडून जेवढे होईल तेवढे प्रयत्न करणार आहेत. आपल्याकडनं अजून लसीकरण उपलब्ध व्हावे. आज 300 अधिक नागरिकांना लसीकरण उपलब्ध होणार आहे, पण आम्हाला अपेक्षा आहे की 500 लसीकरण मिळावे. यावेळी माजी नगरसेविका प्रमिळा श्रीकर चौधरी, माजी नगरसेवक श्रीकर चौधरी, बोर्ड अध्यक्ष रवींद्र चौधरी, चिटणीस सुनील भगत, महिलाध्यक्ष श्रुती उरणकर, युवा मोर्चा निखिल म्हात्रे व कार्यकर्ते उपस्थित होते. मोठ्या संख्येने नागरिकांनी या लसीकरण शिबिराचा लाभ घेतला. तसेच श्रीकर चौधरी व प्रमिळा चौधरी यांचे आभार व्यक्त केले. द ब्युरो रिपोर्ट, इंडियन टीव्ही न्यूज. व्हॅक्सिनेशन जेव्हा आपण महानगरपालिकेमध्ये सुरू झालं तेव्हा जोशी स्कूलला प्रथम जवळपास इथे केंद्र जोशी स्कूल आणि मग इतरत्र काही ठिकाणं होते. वाटायचं की चोळेगावाला सुद्धा स्वतंत्र व्हॅक्सिनेशन केंद्र भेटावं. पत्र दिलं तेव्हापासून मराठी शाळेमध्ये आधी मिळावं म्हणून सांगितलं विचार महाआयुक्तांना. नंतर आम्ही असं पत्र दिलं की महिला समिती शाळेमध्ये मिळावं, जेणेकरून चोळेगाव आणि परिसरातील लोकांना त्या जवळ असण्याचा फायदा मिळावा. कारण ज्येष्ठ नागरिक असतात, म्हातारे असतात, महिला असतात, अपंग असतात, त्यांना जवळपास ठिकाण मिळावं असं आम्हाला वाटत होतं. त्या दृष्टीने आमचे पत्रव्यवहार आणि प्रयत्न सातत्याने सुरू होत आहेत. त्यांच्या भेटीगाठी होत होतो आणि गेल्या व्हॅक्सिनेशन सुरू झाल्यानंतर आज 6 महिन्यांनी इथे चोळेगावाला प्रथमच या महिला समिती शाळेच्या माध्यमातून केंद्र मिळालेलं आहे. लेट मिळालेलं आहे, आता काय करणार. महापालिकेचा प्रोग्रामिंग असतं, मॅनेजमेंट असतं. आम्ही त्याबाबत महानगरपालिकेचे आभार मानतो की तिथल्या नागरिकांसाठी आम्हाला हे केंद्र देऊन जवळपास ही सुविधा उपलब्ध करून दिली. पण असं नाही की इथलं इथे जरी केंद्र मिळालं तरी इथलेच नागरिक काही त्याचा लाभ घेणार आहेत असं नाही. अनेक ठिकाणातून आजूबाजूचे कुठूनही नागरिक येतात आणि या सगळ्यां सर्वांचं इथे स्वागत आहे. जे काही कोणाचं इथं मनोपाली नाही इथे उघडलं म्हणजे इथल्याच लोकांसाठी असं नाही आहे. महापालिकेचं केंद्र म्हणजे ते सर्वांसाठी असं, तर सर्वांचं आम्ही इथे स्वागत करतो. आणि इथे आमच्या परिसरामध्ये आमच्या वॉर्डामध्ये हे केंद्र सुरू झालं आहे इथलंच, त्याबद्दल महानगरपालिकेचे आभार. 300 इथे वाटले जातात, ॲक्च्युली 300 हे कमी आहे, किमान 500 मिळायला पाहिजे. असं मी बघितलं तर आजचं हे सेंटर जे प्रथमच इथे सुरू केलं गेलं आहे, तर बाजूचे सेंटर बंद येतात व्हॅक्सिनेशनचे, म्हणजे गणपती मंदिर संस्थान आणि जोशी स्कूल, पण तो सगळा तिकडचा लोड पण इथे आला की नाही. पण किमान इथे 500 तरी व्हॅक्सिन मिळायला हवं होतं, फक्त 300 व्हॅक्सिन आले. तर कुठेतरी हा कोटा जो आहे ना दर दिवसाचा तो 500 तरी दिला पाहिजे संबंधित यंत्रणांनी, एवढी आमची माफक अपेक्षा आहे. कारण आज सकाळी बघितलं तर 150-200 लोकं परत गेली इथून, म्हणजे 4 येऊन लाईन लावतात लोक, 5 येतात. आणि मी जेव्हा कुपन इथे 8:30 वाटलं गेलं तेव्हा कुपन नाही लोकांना काही. म्हणून महापालिकेला मी एवढं सांगणार की आम्हाला हे केंद्र दिले, खूप चांगलं दिले. महिला समिती शाळा चांगल्यापैकी शेड आहे, सुविधा सगळे चांगले, लाईट वगैरे जागा ऐस पैसे सगळे. फक्त जे संख्या आहे लशींची ते आम्हाला जास्ती वाढून मिळाले. 300 नको, 300 खूपच कमी होतात, 500 संख्या तरी किंमत. या होत्या इंडियन टीव्ही न्यूज. तुम्हाला आमच्याशी संपर्क साधायचा असल्यास स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकतात. 9320420420. तर आता वेळ झाली निरोप घेण्याची. उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी. तोपर्यंत धन्यवाद.